या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. आई होण्यासारखं सुख नाही बाईला, बाई पण सार्थ होत असं म्हणतात. जयश्रींना मूल होणार हे कळले अभी तुम्ही इतकेच खुश व्हाल. आणि भैयांच्या घरातले बी जेडी जर प्रेग्नंट झाली का नाही तर तिच्या घरातले सगळी लई खुश होत्याल बघ. भैयांच्या आईचा तर राग असा निवळून जाईल. आणि नातवासाठी का होईना, पण त्या तिला घरात घेतल्यालच. आम्ही तुमच्या मनात आलंय असं जर झालं तर त्यो भैया कायमचाच त्याच्या घरी जाईल आणि माझ्या डोक्याचा ताप बी मिटल. अग तिला एवढं मी सांगती, पोर जन्माला घालशील तर म्हातारी पागळ पागळ का नाही तर म्हणती कशी, नाही नाही आमच्या हेंडला नाही पटायचं. नवरा किंवा बायको यांच्यामधलं एकाने जरी मनाव घेतलं का नाही तरी आपोआप गोष्टी पुढे होत्यात बघा. आता मी जाऊन भैयांशी बोलतीस बघ आणि त्यांना सांगती तुम्हीच काहीतरी मनाव घ्या म्हणून. मामी तुम्हीच त्या भैयाला पटवून द्या. तुम्हाला माझ्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुझ्याकडे एफडी करायला पैसे आहेत आणि भावाला पिक्चरला द्यायला पैसे नाहीत तुझ्याकडे. हे पैसे आहेत हे शीतलसाठी ठेवलेत, एफडी करायचे म्हणून. आणि नियोजन आहे माझं तसं, अरे मूल जन्माला घालायचं आम्ही दोघांनी ठरवलंय. मग त्याचं बघायला नको पुढचं सगळं, अरे भविष्याची तरतूद करायला नको. बघ शीतल आजानं कस सगळं प्लॅनिंग केलंय. मी भैयांना एकदम चांगलं समजून सांगितलं तर भैया मला काय म्हणले माहिती का, मामी तुमची तयारी आहे ना मग आम्हाला काय हरकत नाही. मग मी भैयांना म्हणलं अहो भैया जेडीला काही पटन झाले तुम्हीच पटवून द्या. तर मला म्हणले ठीक आहे मामी. शितले भैया तयार झाले. शितले आता तू बघच जेडी लवकरच तिच्या हक्काच्या घराचं दार उघडून आज जाते का नाही. आणि देशमुखांच्या घराच्या कुलपाची चावी ही माझं नातवंड असेल, लिहून घे. किती वेळ शिकले आवते मामी काय नाही. चला चला मामा 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 काय ग ए छोटी सांडणी चढ की औक्षवंत वा काय पेपर का चांगल्या मार्कानी पास वा. चांगला जाऊ दे पेपर, इथून पुढचे सगळे हा त्यासाठी आधी वेळेत पोहोचलं पाहिजे. किती वेळ शिकले अयो एक दिवस गाडी पळवा काय नाही होत. ए काय नाही गाडी बिडी पळवायची गरज नाही, 5 मिनिटं उशीर झाला म्हणून काही बिघडत नाही. आणि आजा पेपर झाला की तिला घेऊनच परत ये. मामा नको टेन्शन घेऊ आणि हळूच जाणार आहे म्हणून लवकर चाललोय. बर बर चल की आता वय बसले बसले वाचता येईल की. चल बस गाडी घरी घ्या. घरी तुमच्या सासूरवाडी तो चला लवकर. चला होय ग सुमन हे बघ हे दोन रंग आहे कुठल्या रंगाचा स्वेटर विणू. हे काम करा शिकलेलंच विचारा आणि तिच्या आवडीच्या रंगाचं विना. सुमन चालेल दबा घ्या लवकर मी निघतो. नाना शिकले शिकले अग अशी पाय का पडेल लागली सगळ्यांच्या. शिकले काय चाललंय अगदी आज माझी परीक्षा आहे म्हणून आले म्हणलं सगळ्यांच्या पाया पडून जाव. ए सुमन आग बाहेर बघ बाहेर बघ नाही अग दिवस पश्चिमेला वगलाय काय ती बघ. शिकले तू आण परीक्षा नाही म्हणजे स्वतःहून चाललीस का आपलं कुणी हंटर घेऊन माग लागलंय म्हणून निघालीस. हा काय हो असं काय म्हणताय तिला. तेच की आजी तू का शिक्षण लई महत्वाचं आहे आता माझं शेवटचं वर्ष आहे ना. हे बघा तुम्ही नंतर टोमणे मारत बसा आता मी निघते म्हणलं उशीर झालाय ते बाहेर थांबल्यात. अगं त्यांना बाहेर थांबवलंच वय हेच म्हणलेत चट दिशेनं जा आणि पट दिशेनं ये नाहीतर पेपरला उशीर होईल.
चला येते मी नंतर बोल येते. शीतले अगं कुठल्या रंगाचा स्वेटर विणू गुलाबी का निळा? हा लाल झालं. हा शीतल सावकाश जाग अग काळजी घे स्वतःची. परीक्षेत 2 मार्क कमी पडले तरी चालतील. आता लाल रंग आणायला लागणार. पण तू तिला इशाराला गेलीस कशाला? मला वाटलं तिच्या आवडीचं रंगाच बनवायचं म्हणून. वहिनी तुम्ही लग्नाचं भ्या दाखवायचा तवा कुठेही परीक्षेला जायची. आणि आता लग्न झालंय तर स्वतःहूनच परीक्षेला निघाली. ए काका ही कमाल ना दाजींची, तिचं काय कौतुक आहे यात. अच्छा तू भी तेच बघतोयस ना जे मी बघतोय. वय काय भानगड काय मामा? हा काय चाललंय ते काल पाहिजे बर का? अच्छा तुला एक अनुभवाची गोष्ट सांगतो बर का. जेव्हा घरातल्या बायका एकमेकींमध्ये काहीतरी खुसूर पुसूर करतात का नाही, नवऱ्याच काय खरं नाही. राग गेलाय ना तुझा तर मग सौमित्रशी एकदा बोलतेस का? तुम्ही सगळे जण माझ्याशी बोललात, मी माफ केलंय तुम्हाला. यापुढे सौमित्रचं नाव काढायचं नाही. मला सांगा काल गॅरी इथे का आला होता आणि मला न भेटता का गेला आणि तुम्ही मला कोंडून का ठेवलं होतं सांगा आताच्या आता. अगं नापास होतील तुझ्या वर्गातली मुलं एवढं ओरडशील तर. गॅरी बरोबर ना काहीतरी प्लॅन ठरलाय आणि तो यांच्या ढोक्यामध्ये. मी पण तो प्लॅन फाइंड आउट करणार. तुला मी चांगला ओळखून आहे गुरु. राधाच्या आयुष्यात सुख येऊ द्यायचं नाहीये तुला. तिला कुठल्याही प्रकारचा आनंद मिळू द्यायचा नाही एवढा एकच हेतू आहे तुझा, बाकी काही नाही. हेच हवं होतं ना तुला? आणि मी सुद्धा आता अमेरिकेला कायमचा निघून जाणार आहे, मग काही प्रश्नच येत नाही. अरे यार हाच निघून गेला तर कसं होईल? याच्या आणि राधिकाच्या मागे सगळ्यांना बिझी करून सगळे गाफील असताना पैसे चोरायचे होते ना मला. नाही नाही सौमित्र काही करून मी तुला जाऊ देणार नाही. तिच्या अंगावरसून नारळ काढले. काय झालं माका? बाधा झाली यार लागला माका. तुमका पण असंच वाटतं का की माझ्यावर कोणीतरी काहीतरी फिरवलं? आणि अहो आज काय तो सोक्षमोक्ष लावूनच टाकते कळात तरी कोण आता. एवढं अवघड धर्मसंकट पण दादासाहेबांनी ते लीलया सोडवलं. अहो तुमचे दादासाहेब आहेतच तसे. हो 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 नवऱ्याचं कौतुक राहू द्या. चला आता अभिषेक सुरू होईल. छत्रपती होतो शंभू छत्रपती होतो रे त्याच्या वाटेन सिंहासनाकडे जातो रे. महाजन वकिलांनी सगळे प्रॉपर्टीचे पेपर्स आता तयार सुद्धा केले असते. तुझा प्लॅन वर्क झाला मित्रांनो. क्या बात ते होणारच रे. पैसे तर काय मला कसे मिळवत आले असते? दादासाहेबांनी जो माझा अपमान केला होता त्याचा बदला घेतल्याशिवाय मला स्वस्त बसता येणं शक्यच नव्हतं. कसलं म्हणजे? अहो आज सरपंच म्हणूनचा पहिला दिवस आहे तुमचा. तवत आमच्या सरपंच बाई कटात दिसा पाहिजे का नको? मी काही ऐकूच नका तुम्ही. पण त्या दरम्यान कधी तुमचं बोलणं झालं नाही? खरं सांगू तर बहुतेक फोन करायचा घरी. हो ना? हो तेव्हा लँडलाईन होते ना. आता सांगा आता बोलाच. आणि हसमुख भाई हे काय म्हणून विचारायचं फोन करू.
मग शेवटी ते एकदा त्या भावाने वैतावून सांगितलं की हसमुखबाई मर गया, सांगितलं ऍडमिट आहे.